चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंचन समृद्धीमध्ये वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करत असणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या 5 वर्षात पाठपुरावा केल्यामुळे मागे पडलेला चिचडोह प्रकल्प पूर्णत्वाला आला आहे. यामुळे जिल्ह्याच्या सिंचन समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. 600 कोटींच्या या बॅरेजची 38 दारे यांत्रिक असून सिंचनाला यातून चालना मिळणार आहे. राज्यातला गडचिरोली जिल्हा हा छत्तीसगड व तेलंगणा राज्यांच्या सीमेला लागून आहे. जिल्ह्याचा 76% भूभाग हा वनक्षेत्राने व्यापलेला आहे. तसंच या जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ 26,129 चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी 70% भूभाग हा वनक्षेत्राने व्यापलेला आहे. वनसंवर्धन कायदा 1980 मुळे या जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळणं कठीण झालं आहे. या कारणाने या भागात नवीन सिंचन प्रकल्प होऊ शकले नाही. त्यामुळे गोदावरी पाणी तंटाला वादात आरक्षित पाण्याचा लाभ या भागाला मिळाला नाही. या भागातील शेतीला एक क्षेत्र बहुतांश वैनगंगा या नदीचे दोन्ही तीरांवर आहे. या क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याकरिता वैनगंगा नदीवर उपसा सिंचन प्रकल्प प्रस्तावित केलेले आहेत. 5 बॅरेजची साखळी वैनगंगा नदीवर बांधण्याचे प्रस्तावित आहे. या साखळीमधील चिचडोह बॅरेज हा पूर्ण झालेला पहिलाच प्रकल्प असून हा प्रकल्प चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव या पुरातन महादेव मंदिराच्या ऊर्ध्व बाजूला 5 किलोमीटर अंतरावर बांधण्यात आला आहे. या बॅरेजमुळे वैनगंगा नदीच्या दोन्ही तीरांवरील गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यंत मागासलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्राचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल.